जसं तू मला सरप्राईज दिलं होतंस की यासोबत आता मला तुला ती बाईक दाखवून सरप्राईज द्यायचं, तर मी आता सँडीसोबत तुम्हाला सुद्धा मी ती बाईक दाखवणार आहे जे मी बघितले. तर जाऊया आपण डायरेक्ट आणि ती बाईक बघूया. एक्साइटेड. मला माझ्या भावाचा कॉल आला की यार माझ्याकडे खूप असं गुप्तधन झालं, त्या गुप्तधनांची विल्हेवाट कशी लावायची लावायची तर ती अशी लावायची. तर भाईने अजून एक बाईक घेतलेली आहे, तर ते एवढ्या बाईकचं करणार आहेस काय? आवड आपल्याला, तुला माहितीच आहे ना, आपण बाईक पहिल्यापासूनच व्हायला बाईकचा खूप जास्त शौक आहे, खूप जास्त शौक आहे. नाही, ऍक्च्युली रिक्वायरमेंट होती मला एक राईड करायची आहे फॅमिली बरोबर, तर कावासाकी होती राईड जमत नाही झालं. ती G800 बघा तिकडे त्याची पार्क आहे, पण त्यावरती ती म्हणजे फॅमिली मॅनसाठी नाही आहे. त्यामुळे यावेळेस कसं मी, रुद्रा, पूजा, तू नेक्स्ट इयर तुझी बाईक, आपण सगळ्यांनी एकत्र राईड करावं म्हणून मी बाईक घेतली. मी काय बोललो त्याला, ते शोले पिक्चर मध्ये होतं ना, ते साईडला पण डबके लावून घेऊ आपण. तर बाय द वे नवीन बाईक साठी कॉन्ग्रॅच्युलेशन. आणि आता बाईक नाही सांगत आहे, बाईक रिव्हील करायची आपल्याला, सो त्यानंतर दाखवून देतो. तर ही बाईक सँडीने घेतलेली आहे, मस्त रेड कलरचं कर्टन आहे वरती आणि मस्त इनॉग्रेशनवाली खरं तर फिलिंग येतात, तेच करतोय आपण. तर होऊन जाऊ दे. फायनली आपली बाईक आपल्याला मिळाली, चावी आपल्या हातामध्ये थोड्या वेळ आणि जी बाईक खूप जास्त शोधून आणि धावपळ करून हा कलर घेतला मी आपल्या झोनच्या बाहेरचा. आय गेस तू तुम्हाला आवडेल. थ्री डन डन डन. ही आपली बाईक होंडा CB200X, एकदम मस्त अशी बाईक आहे. कशी वाटते? एक नंबर. फुल म्हणजे याचीच कमी होती, ती कम्प्लीट झाली आता ट्युरर बाईकची. तर आता जी आपली पद्धत आहे बाईक घरी आल्यानंतर पहिल्यांदा आपण पूजन वगैरे करतो, तर आता आमची वहिनी पूजा या बाईकची पूजा करणार आहे. कार्यक्रम झाला, मेन कार्यक्रम आमचा राहिला. भावा खूप खूप अभिनंदन. तर सँडी आपली नवीन बाईक घेऊन जवळजवळ आता 4 ते 5 दिवस झालेत. तर कसा वाटला तुला यावरचा एक्सपिरियन्स, म्हणजे डायरेक्ट तू 800 CC वरून 200 CC वर त्याला लोकलसाठी, तर कसं वाटतं तुला या बाईकवर? एकदम मस्त. म्हणजे फॅमिली टुरिंग वगैरे जर करायची असेल ना आपल्याला, तर खूप कम्फर्टेबल बाईक आहे, मेन बजेटमध्ये आहे. कारण मोठी आपण खूप महाग बाईक घेऊन पण ट्रॅव्हलला पैसे एवढे पुरत नाही, त्यामुळे मी थोडी स्वस्त गाडी घेतली आणि ट्रॅव्हल जास्त करते. खूप मजा आली, एकदम कम्फर्टेबल बाईक. आता गावची राईड केलीस फॅमिलीसोबत, मेन आपला पर्पज काय होता की फॅमिली बसली पाहिजे, तर त्यासाठी कशी वाटली? 70-80 किलो पूर्ण सामान भरलं होतं, सगळ्यांचे कपडे, टँक बॅग, सगळं काही होतं आणि एकदम निवांत गेलो आम्ही तिघे जण. बाळ माझं फक्त 2.5 वर्षाचं आहे, त्याला घेऊन गेलो आम्ही. फुल मस्त राईड केली आणि खूप मजा आली सगळी. असं कॅमेरा वगैरे कुठे बाहेर काढल्यानंतर की अशी लोक जमवतात असे बघतो. मी जास्त नर्वस होतो लगेच पटकन, मी सुद्धा होतो, पण ती सवय झाली आता त्या गोष्टी. तर आता तू एक 800 CC घेतलीस, पुढे मी 400 CC घेतली, तू पुन्हा 200 CC घेतली, तर आता मला सुद्धा काहीतरी घ्यावंसं वाटतं. आणि काही कारण का हवी आहे म्हणून? का हवी आहे माहिती आहे का? तू जर बघशील ना डॉमिनर लोकलमध्ये चालवायला, तरी मला अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही. हेवी आहे. हा, हेवी आहे थोडी, म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये मला लोकलला तर नाहीच नाही म्हणतो. मला लोकलला चालवण्यासाठी जसं आपण इलेक्ट्रिक स्कूटी बघितली होती, तर आता कसं जग अपग्रेड होतं, तसं मला वाटतं की आपण सुद्धा थोडंसं अपग्रेड व्हायला पाहिजे. तर बऱ्याच गोष्टी आता EV यायला लागल्या, तर मला असं वाटतं की यार आपल्याकडे सुद्धा एक EV व्हेकल असावी. तर मी एक बघितले, तर जसं तू मला सरप्राईज दिलं होतंस की यासोबत, आता मला तुला ती बाईक दाखवून सरप्राईज द्यायचं, तर मी आता सँडीसोबत तुम्हाला सुद्धा मी ती बाईक दाखवणार आहे जे मी बघितले. तर जाऊया आपण डायरेक्ट आणि ती बाईक बघूया.
पोहोचलो इथे. तर इथे आपण कोणामुळे आलो माहीत आहे, तर हा सीओ त्यांनी आपल्या इंस्टाग्रामला मेसेज केलेला आहे की त्यांचं हे शोरूम आहे आणि इथे एक नवीन बाईक अशी लॉन्च झाली, तर ती बघायला त्यांनी मला इन्व्हाइट केलं. तर मी त्याला विचारले मॉडेल नंबर वगैरे काय, तर त्यांनी मला सांगितलं, मी थोडं नेटवरती सर्च केलं आणि मला ते एकदम परफेक्ट वाटलं. आपण जशी शोधत होतो त्या टाईपचं मला काहीतरी मिळालं, त्यामुळे अजून तुला इथे घेऊन आलं बघायला. पण शोरूम छान आहे. हा शोरूम छान, आम्हाला येऊन बराच वेळ झाला, मी बघा शोरूमच बघतो. तर आता वेळ आली, तू मला ती बाईक दाखवेल. तर आपण याआधी प्युअर ईव्हीची स्कूटी पाहिली होती आणि त्यानंतर आता त्यांनी मस्त अशी बाईक लॉन्च केली. या बाईकचं नाव आहे इथ्रिस्ट 350. मला स्विगीतले बरेच पॉईंट सांगितले या बाईकबद्दल आणि मला ते आवडले. सो मी विचार केला इथे आलोच आहे, तर या बाईकबद्दलची थोडीशी माहिती मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करतो. तर बाईकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मला आवडली ती गोष्ट म्हणजे बाईकचे लुक. तर आपण एखादी बाईक बघायला गेलो तर बाईककडे आपण अट्रॅक्ट कधी होतो, बाईकचे लुक चांगले असतील तर, आणि या बाईकचे लुक्स कोणत्याही पद्धतीने मागे नाही आहेत. तर ओव्हरऑल बाईकचा तुम्ही लुक बघितला, एकदम थम्सअपवाला लुक आहे याचा. आणि जर लाईटबद्दल आपण याच्या बोलू तर लाईट त्यांनी प्रॉपर अशा LED लाईट दिले, त्यामुळे रात्रीचं जे व्हिजन असणार आहे ते पूर्णपणे क्लिअर असणार आहे. बाजूला त्यांनी DRL दिलेले आहेत, त्यासुद्धा सुंदर आहेत, LED आहे. त्या हा पूर्ण जो कंपार्टमेंट आहे जिथे नॉर्मली बाईकचं इंजिन असतं, तर इथे या बाईकचा जीव आपण म्हणू शकतो, त्याची बॅटरी इथे आहे. आणि इथेच बॅटरीच्या बाजूला त्यांनी क्रॅश प्रोटेक्टर दिलेला आहे, जेणेकरून बाईक जरी आपली कुठे पडली तर या एवढ्या सुंदर अशा बॉडीला स्क्रॅचेस नाहीत येणार. आणखीन इथून थोडंसं पाठी जातात, त्यांनी फुटरेससुद्धा चांगलं दिलेलं आहे, यावरती ग्रीप चांगली बनू शकते आपली. आणि नॉर्मली आता बाईकमध्ये मिडल स्टँड येत नाही, बऱ्याच बाईकमध्ये त्यांनी मिडल स्टँडसुद्धा दिलेलं आहे. जर कोणी लेडीज बसत असेल तर लेडीजसाठी फुटरेससुद्धा त्यांनी दिलेलं आहे. आणि ते आपल्याला मिळते ही हब मोटर, याच्यामध्ये बेल्ट वापरलेला नाही आहे. नाहीतर नॉर्मल बाईकमध्ये जर तुम्ही बघाल तर बेल्ट असा इथे पुढे कनेक्टेड असतो, पण इथे बेल्ट नाही आहे. मोटरच त्यांनी इथे चाकामध्ये बसवले. आणि जर ब्रेक तुम्ही बघाल तर ब्रेक प्युअर ईव्ही कंपनी स्वतः इनहाऊस ते बनवते, त्यामुळे विथ ब्रँडिंग तुम्हाला याचे ब्रेकसुद्धा बघायला मिळतील. आणि इथे त्यांनी दोन्ही साईडला सस्पेन्शन दिलेलं, त्यामध्ये एक फीचर असा आहे की तुम्ही हे ॲडजस्ट करू शकता, ॲडजस्टेबल सस्पेन्शन्स आहेत. ओव्हरऑल बघायला गेलं तर सँडी इकडे बघा, ओव्हरऑल बघायला गेलं तर मला आवडली. तुला कशी वाटली बाईक? मला जरा मला जे इलेक्ट्रिक बाईक्समध्ये आपण म्हणतो ना की इलेक्ट्रिक्स म्हणजे स्कूटी झाली किंवा एक डब्बासारखी बाईक ज्यामध्ये बॅटरी बसते ती चालवतो, तर डेफिनेटली ही बाईक अशी मला वाटत नाही अजिबात. कारण जेव्हा मी बाईकवरती बसतोय तेव्हा हाईट तुझी हाईट प्रॉपर आहे सगळ्यात मेन. आणि थोडं कर्वी डिझाईन आहे ना चारही बाजूला, कर्व असल्यामुळे थोडीशी वेगळी आणि डिझाईनेबल बाईक वाटते. स्पोर्टी लुक येतो ना, स्पोर्टी लुक ही आहे. चला इलेक्ट्रिक बाईक म्हणजे एकदमच इलेक्ट्रिक नाही, थोडंसं कुठेतरी चेंजेस आहे त्यामध्ये. थोडं पॅशन किंवा डिझायनिंगचं काम मला खूप जास्त आवडलं. आणखी एक पॉईंट जो मला खूप आवडला, जो माझ्या बाईकमध्ये नाही एवढी महाग बाईक असून, कोणती बाईक आहे ती पण सांग सगळ्यांना माहीत आहे. सिबीटोनिक्स आहे, कावासाकी आहे, पण DRL आपल्याला भेटला. DRL खूप सुंदर, जेव्हा श्री राईडवरती जेव्हा ब्लॅकआउट जेव्हा असतो ना तेव्हा एकदम असे डोळ्यासारखी फिलिंग येते. तर वॉज लुकिंग सो गुड, मला खूप बरं वाटलं, मस्त वाटली गाडी मला. म्हणजे मेन्स लोकांना जो इथे टँकचा प्रॉब्लेम होतो ना, त्यांनी क्वेश्चन दिल्यामुळे तो प्रॉब्लेम नाही होणार आणि कम्फर्टेबल आहे एकदम. येस. आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम गेलं तर प्रॉपर पेट्रोल बाईकची फिलिंग देते आपल्याला. कारण हा जो सगळ्याचा पोश्चर बघाल तुम्ही तर नॉर्मली फ्युल टँक असते इथे, पण त्यांनी इथे चार्जिंग पॉईंट दिलेला आहे जो की खूप 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 छान वाटतं. आणि याच्यामध्ये बघायला गेलं तर इथे त्याची ही बॅटरी बसते, बट ही नॉन रिमुवेबल बॅटरी आहे, बॅटरी आपल्याला याची काढता येत नाही. तर आपण हा चार्जिंग पॉईंट पाहिला तर समोर सुंदर असा डिस्प्ले आहे आणि डिस्प्लेमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी कव्हर होतात आणि खूप मोठा असा डिस्प्ले दिलेला आहे त्यांनी इथे, ज्यामध्ये बॅटरी इंडिकेशन आहे, प्युरिटीची ब्रँडिंग आहे. तर याचे मोड्स आहेत 1, 2, 3, इथे ऑडोमीटर त्यांनी दिलेला आहे. तर आता मी तुम्हाला बटन्सबद्दल सांगतो याच्या, तर त्यांनी त्या किल स्विच दिलेला आहे नॉर्मली आपल्या पेट्रोलच्या बाईकला असतो तसा. इथे त्यांनी लाईट ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे, त्यांनी ते जिथे आपलं नॉर्मल स्टार्टर असतो बाईकचा तिथे त्यांनी हॉर्न दिलेला आहे. ते हॉर्न सुद्धा खूप लाऊड आहे, पण हा शोरूममध्ये कदाचित पॅक असल्यामुळे आपल्याला खूप जास्त लाऊड ऐकायला येत असेल, बट जेव्हा आपण ऑन रोड येऊ ना तेव्हा प्रॉपर याचा रिव्ह्यू करता येईल आपल्याला. जेव्हा टेस्ट राईड वगैरे आपण घेऊ तेव्हा आपण टेस्ट राईडसाठी आपल्याला बोलायचं आहे त्यांच्याशी. आणि इथे हे त्याचे मोड्स आहेत, आपल्या बाईकला गिअर असतात, त्यांनी इथे मोड दिलेले आहेत 1, 2, 3,
पार्किंग मोड त्यांनी इथे दिलेला आहे. त्यासोबत लेफ्ट हँड साईडला पण बघायला गेलं तर नॉर्मली जिथे हॉर्न असतं तिथे हॉर्नचं त्यांनी बटन दिलेलं आहे. इंडिकेटरचं स्विच आहे तिथे आणि इथे त्यांनी अप्पर डिप्पर इथे दिलेला आहे. त्यासोबत पासिंग लाईटसुद्धा त्यांनी इथे दिलेली आहे. तर ओवरऑल हा फ्रंट लुक आहे. आणि इथे आणखीन एक सांगण्यासारखी गोष्ट ती म्हणजे मिरर किती कर दिलेला आहे त्याला. आणि एकदम आणखीन मेन फॅक्टर आहे बाईकमधला तो मी तुम्हाला सांगितलंच नाही, तो म्हणजे याची ही चावी. तर आपल्याला नवीन बाईकसोबत टोटल 4 चावी मिळतात, 2 रिमोट मिळतात. तर या रिमोटचं बेनिफिट आपल्याला आहे की याच्यामध्ये अँटी थिप सिस्टम आहे, जेणेकरून बाईकसोबत आपल्या कोणी छेडखानी करत असेल तर तो चोर लगेच सापडण्यात येतो. त्याच्यामध्ये बाईक लॉक होते, बाईक अनलॉक होते. ओके. आणि या रिमोटमधला एक आणखीन इंटरेस्टिंग फीचर तो म्हणजे इथे त्याने एक बटन दिलेला आहे, ते डबल प्रेस केल्यानंतर बाईक आपली विदाऊट की ऑन होते. पण हे विदाऊट की स्टार्ट होते की नाही पण बघा. हा विदाऊट की स्टार्ट होतो पण हे विदाऊट की आपण घेऊन जाऊ शकतो. विदाऊट की पण ऑपरेट करू शकतो. कधी इन केस काय होतं, कधी कधी आपलं चावी स्विच खराब होऊन जातो जेणेकरून तुम्ही चावी काही लागत नाही किंवा जाम होते, त्यावेळेस तुम्हाला हा फीचर जास्त येतो. हे हळूहळू मला खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वाटत आहे. थोडं वाटत कुठल्या बाईकमध्ये असं बघितलं नाही आपल्या बाईकमध्ये जरी. त्याच्यामध्ये टोटल 3 मोड दिले, त्यावरती या बाईकचं स्पीड आणि रेंज आपल्याला कळते. त्यामध्ये पहिला जो मोड आहे त्या मोडवरती त्या बाईकचा आपला टॉप स्पीड होतं 60 किलोमीटर पर आवर आणि हे चालते 140 किलोमीटर पर आवर. आणि याच्यामध्ये जो दुसरा मोड आहे त्याचा टॉप स्पीड आहे 75 किलोमीटर पर आवर आणि हे चालते 120 किलोमीटर. आणि याच्यामध्ये तिसरा मोड दिलेला आहे तर खूप जास्त ॲग्रेसिव्ह आहे, तो म्हणजे तिसऱ्या मोडवरती ही बाईक आपली 85 किलोमीटर पर आवरने चालते आणि आपल्याला ही रेंज येते 90 किलोमीटरची, जे की खूप छान अशी रेंज दिली. तर ओवरऑल जेवढे फीचर्स मला कव्हर करत आले, जेवढे फीचर्स मला तुम्हाला सांगता आले, तेवढे सगळे मी ऑलमोस्ट सांगितले तिथे. तर मेन फॅक्टर तिथेच होतो की ही बाईक कितीपर्यंत आहे. तर बघूया या बाईकची प्राईस किती आहे, मला पण माहीत नाही. तर म्हणून सर मॅनेजर आहे तिथले, सो त्यांनाच विचारू आपण या बाईकची प्राईस किती आहे. सो हाय हाय तर एवढी छान अशी बाईक तुम्ही बनवली तर अशी छानशी प्राईस पण आम्हाला सांगायची जी आमच्या पॉकेटला फ्रेंडली असेल अशी. सो आमच्या पॉकेट फ्रेंडली गाडीची प्राईस ठेवली आहे 1,55,000 जे आहे, कॉस्ट आहे 100,000. ओके. आता मला सांगा, मला ही तर खूप आवडली. आत्ता तर टेस्ट राईडसाठी मी घेऊन नाही जाऊ शकत कारण ऑलमोस्ट खूप लेट झालेला आहे. तर टेस्ट राईडसाठी मला तुम्ही कधी अवेलेबल करून द्याल गाडी? 1-2 दिवसामध्ये होऊन जाईल. 1-2 दिवसामध्ये मला कॉल करा तुम्ही. सर डेफिनेटली. तर आपल्यासाठी बाईक तर 1-2 दिवसामध्ये टेस्ट राईडसाठी अरेंज होईल, तेव्हा मी प्रॉपर हवं तर याचा एक प्रॉपर टेस्ट राईडवाला रिव्ह्यू बनवेल. पण मला सांगा जर आपल्या कोणी ओळखीने आलं बाईक घ्यायला तर तुमच्याकडून काही डिस्काउंट वगैरे ऑफर होईल? हो, तुझं नाव सांगितलं म्हणून तर मी त्याला डिस्काउंट देईल. नावाचा कुठे ना कुठेतरी फायदा होतो म्हणायचं होता. तर आता इथून निघतच होतो तर त्याच्यामुळे मी इथे आलो होतो. तर थँक्यू इथे बोलवल्याबद्दल, खूप छान अशी बाईक मला बघायला मिळाली. नक्कीच मी विचार करेन इन फ्युचर याचा. तर आता एवढी छान बाईक दाखवली, आता टेस्ट राईडचा काहीतरी जुगाड कर कारण मला ती चालवायची आहे, आता चालवून बघायचं मला ती. तर जेव्हा कधी होईल मला एक कॉल नक्की कर, मी नक्की टेस्ट राईडसाठी. चल बाय. जाऊ थंडी, आपलं हेल्मेट राहिलं आतमध्ये, सेव हेल्मेट दे. चल थँक्यू. चला आता हे इकडे पूर्ण ठाण्याचं ट्राफिक आहे, आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी लो आहे आणि आपल्यासोबत ही जड एंजल आहे. सो मी सध्या कॅमेरा बंद करतो आणि डायरेक्ट तुम्हाला घरी जाऊन भेटतो. तर गाइस, ठाण्याच्या ट्रॅफिकमधून कसं कसं आपण घरी पोहोचलेलो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सँडीने एक नवीन बाईक घेतली, मी आज एक नवीन बाईक बघायला गेलो. तर ती बाईक आपण घेणार आहे नाही घेणार आहे हे आपण तेव्हाच ठरवू जेव्हा आपण त्यावरती एक टेस्ट राईड किंवा एक लॉंग राईड आपण घेऊ, कारण तेव्हाच आपल्याला बाईक प्रॉपर अशी समजते. तर गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर काही कारणास तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जर तुम्ही अजूनपर्यंत केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. ही बाईक मी घ्यावी न घ्यावी तुम्हाला या बाईकबद्दल काय वाटतं आहे मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. तर भेटू पुन्हा गाइस लवकरच अशाच कोणतरी काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.